शशांकासन। संस्कृत मध्ये शशांक म्हणजे ससा। या आसनामध्ये तुमचे शरीर सशाप्रमाणे होते। हे आसन करण्यासाठी सुरुवातीला वज्रासन स्थितीत बसा। तुमचे हात गुडघ्यावर ठेवा। आता तुमचे दोन्ही गुडघे एकमेकांपासून लांब करत शक्य तितक्या आरामदायक स्थितीत बसा। तुमच्या पायांची बोटे एकमेकांना स्पर्श करतील याची खात्री करा। आता तुमच्या हातांचे तळवे गुडघ्यांच्या मध्ये ठेवा। आता श्वास बाहेर सोडत हाताचे तळवे पुढे ताणा आणि तुमचे शरीर वाकवा। तुमचे हात एकमेकांना समांतर असतील आणि तुमची हनुवटी जमिनीवर असेल याची खात्री करा। समोर पाहत राहा आणि याच स्थितीत काही काळ आरामात थांबा। सामान्यपणे श्वास घ्या आणि सोडा। शशांकासन बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि पचनक्रिया सुधारते। हे आसन तुम्हाला पाठदुखीपासून सुद्धा आराम देते। उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हे आसन करणे टाळावे। गुडघ्यांच्या अँथ्रायटिस असलेल्या रुग्णांनी हे आसन काळजीपूर्वक करावे किंवा करणे टाळावे। जर तुमच्या पाठीत तीव्र वेदना होत असतील तर हे आसन करणे टाळा। या स्थितीत काही वेळ थांबल्यावर श्वास घेत असताना वर या आणि तुमचे शरीर ताठ करा। आता श्वास सोडत वज्रासन स्थितीत परत या। आता तुमचे शरीर एका स्थितीत वाकवताना तुमचे दोन्ही पाय पुढच्या बाजूला ताठ करा आणि विश्रामासन स्थितीत या आणि आराम करा। शशांकासन नियमितपणे केल्यामुळे तुम्हाला ताण आणि राग कमी करण्यास मदत होते।